यानंतरचा मुद्दा आहे आयएसओ. आता आयएसओ आपण कॅमेराचा काय ठेवावा हेही डिपेंड असतं तिकडची लाइटिंग, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे मेंटेन ठेवायचं शटर स्पीड आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी ज्या प्रमाणामध्ये आपल्याला आयएसओ ठेवावा लागतो तो आपल्याला ठेवणं गरजेचंच आहे. पण की तो आयएसओ 4000 किंवा 5000 या लिमिट पर्यंतच राहावा, ह्याच्यापेक्षा जर जास्त आयएसओ आपण वाढवला तर आपल्याला पिक्चर क्वालिटीमध्ये नॉईज किंवा ग्रेन्स हे दिसण्याची फार दाट शक्यता असते.